बिराजदार मामा, हरिश्चंद्र बिराजदार मामा, हा ते तुमच्या बॅचचे, तुम्ही एका तालमीत राहिले. हो हो, भाऊभाऊ सारखं राहिलो. आम्ही एक किलो बदाम आणला तर 8 दिवस घालवायचं 25 रुपयाचं. मग बिराजदार पहलवान 2 दिवसाला 1 किलो बदाम खालास, त्या काळात 35,000. आज 5 लाख 10 लाख म्हणला असत, एवढी हवा होती तिथं बिराजदार. आता सध्याच्या टायमाला गंगावासला पाहायला गेलं तर विश्वासदादा हरगुली वसतात. होय, तुमच्या टायमाला गंगावास तालमीचे वसतात कोण? सदस बिराजदार पहलवानला त्यावेळी हनुमान गुरु म्हणले, अरे तुम मेहमान आहे, तो तुम्हारे को भी 2-4 जूते लगाता द्या. म्हणजे कोण म्हणला तेवढ्या पुरत दर कायम काय तो तुमचं माझं भांडा नाही का? तेवढ्या पुरत मेहनती पुरत सगळे खाय. 1988 महाराष्ट्र केसरी रावसाहेब नाना मगर तुम्ही घडव. नमस्कार मंडळी, मी कुस्ती प्रवर्तक पैलवान सुशांत सुधाकर गवळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल हक्काच्या चॅनलवर. आज आपण अशा पैलवानला जाणून घेतलेलो आहोत की ज्यांचा काळ 70-80-90 दशकात ते खूप नावाजलेले पैलवान राहिलेले आहेत. आणि हरिश्चंद्र बिराजदार मामा असतील, गणपत खेडकर असतील, यांच्या सोबत ते राहिलेले आहेत. आणि एकाच तालमीत त्यांनी प्रॅक्टिस पण केलेली आहेत. बिराजदार मामा असतील, गणपत खेडकर असतील, दीनानाथ अण्णा सिंग असतील, जे की हिंद केसरी आहेत. बिराजदार मामांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेलो आहोत आपण. आणि बिराजदार मामांचा शेड्यूल कसा होता, काय होता, कशी त्यांनी पैलवानकी केली, काय केली, आज आपण ते तर जाणून घेणारच आहोत. शिवाय आज आपण अर्थातच मल्ल सम्राट पैलवान मोठे रावसाहेब मगर यांना भेटलेलो आहोत आणि यांचं जीवन प्रवास जाणून घेतलेलो आहोत. त्यांचा काळ कसा होता, कसा नाही, त्यांच्या त्यांचं दशक कसं होतं, कसं नाही, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जय हिंद. नमस्ते आप्पा, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि आपल्या खास करून पैलवान कट्ट्यावर तुमचं मनस्वी स्वागत करतो. आप्पा, आज तुम्हाला बरेचसे काही प्रश्न विचारणार आहे, बरेचसे म्हणजे मी असे शाब्दिक डाव मारणार आहे, चालते, त्यातली तुम्ही उकल नक्कीच काढचाल अशी अपेक्षा करतो मी. आप्पा मला सांगा, तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला, पुन्हा तुम्ही मल्ल सम्राट देखील आहात. हो, तुम्ही तुमचा काळ म्हणजे 70-80-90 दशकात तुम्ही फार गाजलेले पैलवान, आज त्याबद्दल मी विचारणार आहे. नक्कीच तुम्ही त्याची पुरेपूर अशी उत्तरे देताल अशी अपेक्षा करतो. आणि आपल्या जे कामगिरी केलात, जे जीवनभर तुम्ही कुस्ती क्षेत्राला वाहून घेतलात तुम्ही, त्याबद्दल नक्कीच योग्य ते उत्तरं देताल तुम्ही अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या मुलाखतीला, अर्थातच पैलवान कट्ट्याच्या मुलाखतीला म्हणण्याऐवजी आपली चर्चाच असणार आहे ॲक्च्युली पैलवान कट्ट्यावर आपल्या, त्याला प्रारंभ करतो मी. ठीक आहे. मला सांगा अप्पा, बिराजदार मामा, हरिश्चंद्र बिराजदार मामा, हा ते तुमच्या बॅचचे, तुम्ही एका तालमीत राहिले. हो हो, सारखं राहिलो. हो, काय बोलताल त्यांच्याबद्दल, कसं मत मांडचाल बिराजदार मामाबद्दल तुम्ही? मितभाषी पैलवान, चोरून कष्ट करणारा पैलवान, मनोभावे कुस्तीवर लक्ष केंद्रित करणारा पैलवान, आईवडिलाला एकटाच रामलिंग मुदगडनं आला वडिलानं घालवलं 10वी 11वीला असताना, खेडकर पैलवानपाशी घालवलं आणि तब्येत अशी वाढत गेल्यानंतर खेडकर पैलवान, गणपत खेडकर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान इस्लामपूरचे, त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं बिराजदार पैलवान आणि ते वाढतच गेले. बिराजदार पैलवानचा स्वतः साधिकसारख्याच कुस्त्या झाल्या, लई कुस्त्या झाल्या नाहीत, पण पैलवान मोठा झाला. स्वतःच्या जिल्ह्यात दाढी मिशी नसताना, दाढी मूस नव्हतं वाटावर, दादू चौगुल्याला घालवून महाराष्ट्र केसरी झाला. त्यावेळेला चांगल्या चांगल्या पैलवानला घालवलं, तिथं बिराजदारकडं लक्ष महाराष्ट्रात गेलं. इकडं आमचे बाजीराव देशमुख माळसरजे, त्यांना घालवलं, संभाजी पवारला घालवलं, दादू चौगुल्याला घालवलं, मग सगळ्यांचं लक्ष
दराजावर बसलं. आल्यानंतर मनोभावे आपला गुरु मानलं, खेडकर पहिला आणला आणि कुस्ती मेहनत केली आमच्याबरोबर, सगळ्यावर कुस्त्या केल्या आणि थोडं एकाग्र बुद्धीनं कोणाला न उठवता 2-3 किलोमीटर जाऊन 2-3 किलोमीटर येणारा पैलवान रोज तुझा भावानेची पूजा करणार, मेहनत करणार, कोणाला उठवणार नाही आणि मेहनत झाल्यानंतर त्याच टावेलांना अंग फसून तिथं आमच्या शेजारीच वळखड पण उठू देणार नाही, कोणाला कळू देणार नाही आणि आम्ही उठून संडावणी असतो तर ताबडतोब लगेच लंगोट चडी घेऊन येऊन पकडीला पकडायला. मग पकड व्हायची, देण्यात पहलवान व्हायची, मेनू देऊन व्हायची, टोपानाबर व्हायची, खेडकरांना बी 4 हात मारायचे, पुन्हा आप्पा कदंबर व्हायची, परत आमच्यावर व्हायची, 2-2, 4-4 आम्ही पकडी मारल्या का बाहेर व्हावं लागायचं, माहीतच नव्हतं कोणाच्या खाली जायचं. हरिश्चंद्र बिराजदार पहलवानला माहीतच नव्हतं कोणा खाली जायचं. रस्तुमिहीन झाली. नेत्रपालचे दोघांचे 2 दिवस कुस्ती आली. येडिंबरला गेले, तिथे हरले, ऑलिम्पिकला गेलं, मारुती माने दोघं गेले. आता बिराजदार मामाला तर आम्ही निस्त बहुचर्चितच आहेत, आमच्यासाठी तर आम्ही फक्त ऐकूनच आहे त्यांची आख्यायिका. तुम्ही समोरासमोर त्यांना पाहिलात, पकडी केली, पकडी केलात, पार्टनर होता ऍक्च्युली तुम्ही, एकाच तालमीत, गंगाच्या तालमीत होता. अहो कोणाचं नसलं जमत तर आम्हा दोघांचं जमायचं. हा पण त्यांची मेहनत काय असायची, मेहनत काय घेत होती त्यांनी, अशी अशी मेहनत घ्यायची की पहाटे 3 उठणार, पहाटे 3 उठणार शाकाहारी पहिलवान, केरली पत्र जायचं 3-4 किलोमीटर, 3-4 किलोमीटर यायचं, आल्या आल्या देवीची पूजा करायची तुळजा भवानीची, पूजा केली का हाया जागेवर बैठक मारायची. ज्वार निघत नव्हते पहलवानला, ज्वार थोडे मारत होते, पकड जास्त करणार, मोठ बारक्यापासून मोठ्या मोठ्या पत्र पकडी उतरत यायच्या. अगोदर खेळकर पहलवान, देन्नाथ पहलवान, टोपांना, मैनुद्दीन, आप्पा कदम, मी रावसाहेब मगर यांच्यावर पकड्या करून वर निघणार. पण कुणाच्या खाली जायचं माहीत नव्हतं म्हणून थोडा पहलवान फसायचा कुठंतरी दुसऱ्यावर कुस्ती करताना. आणि शाकाहारी असल्यामुळं थंडावर जोर, त्यावेळी मामरा बदाम आज जवळजवळ 2500-2500 रुपये किलो असेल, तो आम्हाला 25 रुपये किलो मिळायचा कंज्युमर सोसायटी पकडलेला माल. तूप 4 रुपये किलो, मटण 4 रुपये किलो. मग तुला बिराजदार पण मटण बिटन काय खात नव्हतं, चेष्टखोर माणूस होता. आपलं बसल्यावर चेष्टा एकामेकाच्या चालायचं, एकामेकाला मानायचो, भागातलंच असलं आपलं आपण सोलापूर जिल्हा ते उस्मानाबाद लातूर काय लांब नाही, पण मेळ असायचा, म्हणजे मेळ करून आणि कुठं कुस्त्याला जात नसे, कुठं कुस्त्याला जात नसे. बापाबरोबर मितभाषी, बापाबरोबर मी बोलायचं नाही, बाप्पाने येऊन आमच्यातच रमायचा. आप्पा कदम, रावसाहेब मगर, आप्पा कदम, रावसाहेब मगर. आम्ही बी मामाच्या वडिलांची चेष्टा करायचो थोडं, ते आम्हाला चेष्टा करायचे, त्यातले किस्से सांगायचे भरपूर. श्रीमंत मावश्या, श्रीमंत मावस भाव असल्यावर कसं असतं त्या गप्पा सांगायच्या आम्हाला, आम्हाला पटायच्या गप्पा, म्हणून आमच्यातच ते असायचे आले तर मामाकडं. बिराजदार मामांविषयी सांगितलात, मेहनतीचं सांगितलात, लढती पकडी तर सोबतच करणार तुम्ही, खुराक काय घेत, म्हणजे खुराकात काय असायचं तुमच्याही आणि बिराजदार मामाच्या किंवा दिनानाथ अण्णाच्या असेल, खुराक काय घेत होता तुम्ही? असं काही लोकांचं मत होतं पहिल्या लोकांचं की पंजाबच्या हरियाणाच्या, बाबा कोंबडा खाल्ल्यावर कोंबड्यासारखं झुंजा येतं. आम्ही मटण खाणारी मांसाहारी पोरं, आम्ही आठवड्यातनं 1-2 चिकन आणायचो, म्हणजे कोंबडा आणायचो. 4 रुपयाला कोंबडा मिळत होता, 5 रुपयाला मिळायचा, 4 रुपये किलो मटण मिळायचं, कधी मासे आणायची. पण बिराजदार पहलवानचं खाणं साधं होतं, थंडावर जोर. आम्ही 1 किलो बदाम आणला तर 8 दिवस घालवायचं 25 रुपयाचं. मग बिराजदार पहलवान 2 दिवसाला 1 किलो बदाम खालास,
दोन दिवसाला शाकाहारी गडी होता तो पुतो तूप आणि अतिशय पातळबाजी करायची नाही. आपलं चपाती म्हणजे परोठे आम्ही करायचो, त्या परोठ्याच्या तुकड्यावर तो भाजी खायला यावी, डाळीवर जास्त जोर, मटकीची असो कडधान्य, मटकीची असो मुगाची असो, तुरीनं अल्सर होतो तुरीच्या डाळीनं, तूर कमी तुरीची डाळ कमी खायची, इतर डाळी गाजरावर जास्त जोर, डोळ्याला इजा होत नाही म्हणून, कच्चा कांदा बिरादार पहलवानचा खोराक, वाटाण्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणायच्या शिजवायच्या, त्याचं मगच खायचं बी खायचं, त्याचं साधा माणूस. बिरादार पहलवान एकदा आलो आम्ही कुस्त्याला सदाशिवनगरला, बिचारा कुठं कोणाच्या घरी खाट गादी आमकट तमकट टाकलं तर राहत नव्हता, ही विशेष बिरादार पहलवानचा जाणार लॉजवर राहणार आणि कुस्ती मेहनत करणार, लॉज खाडं नाही. तिथनं पहाटं जो उठून तुळजापूरला जाणार देवीचं दर्शन घ्यायला, लय विश्वास तुळजापूरच्या देवीवर. अहो सतपालला मारलेला सगळं 35,000 रुपये त्यावेळेला देवीला देऊन टाकला तुळजापूरच्या. बर, 35,000 रुपये त्या काळात 35,000, आज 5,00,000-10,00,000 म्हणलं असत, एवढी हवा होती तिथं बिरादार. 4-2 पहलवानला पाडून हवा झाली हो बिरादार. इकडं कारंडवाडीला पाडलं पलूसला, कुंडलला पाडलं संभाजी पारगावकरला, बांबोड्यात पाडलं शिवा लोकऱ्याला, सोलापूरला पाडलं रतन साहेबांना. एकदा रसूलभर सुटली, दोनदा रसूलभर सुटली, एकदा बेळगावला चंबा पुंताळभर कुस्ती लागली, चंबानं मारलं, रस्तमी हिंद झाले. परत नेत्रपाल मिलिटरीतला अतिशय चांगला पहलवान, 2 दिवस कुस्ती होती, 2 दिवसांनी एका पॉईंटनं जिंकून बिरादार पहलवान रुस्तमहीन झाला. बिरादार पहलवान सतपालपेक्षा मोठे, सतपाल करतार सुदेश कुमार ती दिल्लीची बाहेर जाणारी पोरं, आपण काय एवढा नाद नव्हता फॉरेनला जायचा, ती दिल्लीच्या जवळ जवळ तिथं तिथं ज्याचं लेटर बाहेर न आलेलं तिथं किल्ली पोर जाईल तिकडं. मग बिरादार पहलवानची निवड झाल्यावर तिथं गुरु हनुमानपाशी बिरादार गेले कोहलीवर, तिकडं आपल्या बंदिस्त तालमी नाही, त्या उघड्या तालमी पावसासाठी वर छत मारायचा थोडासा हौदावर, आणि तांबडी माती फक्त महाराष्ट्रात आहे, हरियाणा दिल्लीकडं वाळूरी तिकडची नदीच्या त्याच्यात कुस्ती मिळत करायची. मग बिरादार पहलवान खोलीत राहिल्यावर ही गडी जाणार करताल सरपार सुरेश आणि तुम बडा पहलवान आहे महाराष्ट्र का, हमारे को एक पीच दिखाओ, हमारे को एक पीच दिखाओ, आज ऐसा करने का आज वैसा करने का. गुरु हनुमानच्या पाश्चात मग गुरु हनुमानचा दरारा वाईट होता. एक दिवशी हे तिघजण म्हणले आपल्याकडे वसतात म्हणतो आपण, तिकडे पद्धत आहे गुरुजी म्हणायचं, गुरुजी हम कॉलेज को जाता है. गुरु बोले जाओ. एका वयाची सुदेश करतार ही सतपाल ही थेट बिरादार पहलवानच्या खोलीवर गेली. अरे आज खुशी में बोला टेबल लगा के पत्ते का डाव खेलने का है, पत्ता खेलने का है. बिरादार म्हणले मला काय येत नाही, तुम्ही आपलं टेबल लावा आणि खेळत बसा. महाराष्ट्रातनं त्या गुरु हनुमानच्या नावावर लेटर गेलं बिरादार पहलवानच. मग त्याने रिक्षा केली आणि खोलीवर गेली, ह्याने डाव मानलाय पत्याचा, जूता निकला, चप्पल काढली कर याने गोर हनुमाने त्याचा सुरुवात केली करतारला सतपालला सुदेशला, ते हात धरून पळून गेली वस्तातच. बिरादार पहलवानला त्यावेळी हनुमान गुरु म्हणले अरे तुम मेहमान आहे महाराष्ट्र का, अच्छा होण्यावाला पहलवान आहे तुम, ऐसा करताय हो गुरु, तुम्हारे पाव की कसम खाता है, मुझे कुछ खेलने को आता नहीं, लेकिन वो आए और खेला, टेबल लगा के वो पता डाव खेलते थे, ठीक है बोला, नहीं तो तुम्हारे को भी 2-4 जूते लगाता था. मुझे कौन म्हणला, गुरु हनुमान म्हणले, तुला भी 2-4 चपले आणले, पण तू मेहमान आहे हमारा दिल्ली वाला.
हे जाणार त्याची मालिश करणार बिरादार पहलवानची. करतार सुदेश सतपाल बडा पहलवाना हमारे को एक पिच दिखाओ एक डाव शिकाओ. सध्याच्या टायमाला गंगावासला पाहायला गेलं तर विश्वासदादा हरगुली वसतात आहेत. होय. तुमच्या टायमाला गंगावास तालमीचे वसतात कोण होते? आमच्या टायमाला गंगावीस मध्ये राजाला बघितलेला शाहू महाराजाला बघितलेला एक 5 फुटी 4.5-5 फुटी कादर वसतात म्हणून गंगावीच्या शेजारीच आपला मुसलमानाचा माणूस होता. पण कुस्ती वेडा होता. मी वस्ताद आहे मी तुमचं काय खाईन काय नाही काय. पहाट 4 उठून तालमीचं दार जरी ठोठवलं निसतं तरी पोळ पळायची मानायची. आणि आमच्याजवळ राहिलेले होते बाबूराव गोळी वस्ताद म्हणून ससे मामा होते राजाचे पहलवान. ही काय कुस्ती मेहनत करत नव्हते यांना कोणी लय मानत नव्हते यांचं. पण का कादर वस्तादला मानायची. कादर वाटला ठकटिक वाजलं का जायचं कुस्ती मेहनत झालं कादर वाजताची चेष्टा करायची. ते रावसाहेब मगरनं आपाकात मान म्हणायचं काय बी खातो आणि कुस्ती मेहनत केली नाही. कादर वाजता त्या सगळ्याला सांगणार मी नजरेनं ओळखतो पोरं कोण कुस्ती मेहनत केलंय कोणी मेहनत केली. असे वाजतात होते चेष्टा करणारी वाजतात वाजतात त्याची गठीभर गठीभर प्रेमानं चेष्टा मेहनत बरोबर आहे वाजतात. त्यामुळेच मुलं घडले त्यात तुम्ही पण घडलात. आप्पा मला सांगा तुम्ही कुस्ती क्षेत्रात उतरलात पदार्पण केलात तुम्हाला कुणाचं बाळ कडू लागलं कुस्ती क्षेत्रात उतरावं बाबा आपण कुस्ती मेहनत. माझी आई पहलवानाच्या घरातली बर गाराकोल माडा तालुक्यातली असं माझं आजोळ गाराकोल होत. तर माझ्या घरात खायाचा नाद होता खाणे तेवढा पैसा नव्हता. चाऱ्याने गमवलं तर 4 तास हुडकायच. पण खाणाऱ्या भरपूर वस्तू होत्या. पाटीनं दूध प्यायची कुठलं तांबीन कुठलं गलासन कुठलं पिल पैसाच ना तरी घ्यायचं कसं. पितळ्याने चहा प्यायचा. आज 10-20 माणसं चहा पितील कप्पानं तेवढा एकटाच माणूस गुळाचा चहा प्यायचा. म्हणून तेवढे शरीर मोठी होती आणि खायला दुडेऱ्या नव्हत्या. त्यामुळं तुपाला दुधाला लोण्याला घरी काहीच कमी नव्हतं. 4 रुपयाला कोंबडा मिळायचा 2-3 रुपये किलो मटण मिळायचं. मटण घरात असायचं मासे असायचे शिकारीला पोरं गेले तर असायचे. मला बाळकोडू कुस्तीचं मिळालं माझ्या भावामुळं. माझे वडील बळकट होते माझ्या वडिला नाव विठोबा. आणि माझ्या भावानं खरं माझ्याशी म्हणजे मला पहलवान केलं माझ्या भावानं केलं पहिला नानासाहेब विठोबा मगर. नानासाहेब हां कैलास वाशी नानासाहेब विठोबा मगर व्हाईस चेअरमन शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे. एवढा प्रेम देणारा भाव कुठं भेटणार नाही. मला सांगा आप्पा तुम्ही नाव घेतलं तुमचे मोठे बंधू यांचे त्यामुळे तुम्हाला बाळ कडू लाभलं. मग प्रॅक्टिस मेहनत पहिल्यांदा कुठं सुरुवात केली तुम्ही? आम्ही घरीच सुरुवात केली प्रॅक्टिस मेहनत 7वीपर्यंत निमगावला वस्ती आमची रानात होती. तिथे गावातनं पोरं गुरं म्हशी मोकळी रानं होती तेवढ्या आज सगळं बागायचं झालं. तिथं बांधून आपल्या आपल्या भाकरी घेऊन शिली तिथं यायची राहायला. रोज 4-2-5 जणांवर पकड करायची फिरून फिरून. त्यांनी धारा करत असतो आम्ही पकडी. काल मला ऐकत नव्हतं त्याला माझ्याकडून एखाद्याला उचलून टाकलं. ऐको ऐको मेला मेला म्हणलं तरी येऊन शनी मला लाथा घालणार. कोण भाऊ माझे तुझ्याबरोबर खेळेल का कोण एवढा आपटला. आमची रोज मला मारवत होत तवा रोज मला आपटत होत तवा अशी माझी ओढत गेली. मग निमगाव माळशिरस नंतरनं गंगावेशचा प्रवास कसा काय झाला म्हणजे कसं काय म्हणजे तिकडं आता तुमची इथं चांगली लढत होत होती तुम्ही तिकडं जायचं गंगावेशला हे निश्चित काय सांगतो. पण त्यावेळेस 150 रुपयात 200 रुपयात पुरा महिना निघायचा काय बी खा. आज 10-15 हजार लागते ते ना त्यावेळेला 200 रुपयात काय बी खा. एक दिवशी गुलाबजाम आणूनच जीवन झोपायचं द्राक्ष खाऊनच जेवून झोपायचं सफरचंद आणून खाऊन जेवून झोपायचं. मग आम्ही कोल्हापूरला गेलो उत्तरेश्वर तालमीत
सीताराम निकम, आर्लीची पाटील सदा पाटील, चांगले पहिलवान, रंगा ठाणेकर, बाजीरावांचे गेलो. 5-6 महिने राहिल्यानंतर रंगा ठाणेकरचं लग्न झालं, सीताराम निकमाचं लग्न झालं. ह्या भागात ती फिरली, पैसे नव्हतं म्हणून पैसे कमवायला ह्या भागात रोज फडाला फिरायची फिरायची. मग गंगावेसला आल्यानंतर खालीवर बघितलं खेळकर पहिलवानी. मग म्हटलं अण्णा मला तालमीती वाटते गंगावेसमध्ये, उद्या ये खेडकर अण्णांनी सांगितलं. आलो, स्वभाव आपला असा बोलका हसरा गाणी म्हणणारा राहिलो, तालमीत राहिलो, कुस्ती मेहनत करायला आलो. चांगला आम्ही उत्रेश्वर तालमीतनं गंगावेसला आलो. तुमच्या काळात गुरु शिष्याची परंपरा एकदम व्यवस्थित होती, पण आताची गुरु शिष्य परंपरा राहिली अशी वाटते का तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. मानायचंच नाही कोणाला. 50 तालमी बदलायच्या, गुरुला नावं ठेवायचं. त्या पहिलवानं म्हणायचं, आमचं वाजता येते तर आमच्या पात्याल्याकडेच बघतात, घरा किती केला आहे, दूध किती आहे, दुधावर साय किती आली आहे, मला दूध वाढतो कार, मला थोडा शिरा देतो कार, ही भावना पहिलवानची झाली. त्यामुळं गुरुवरली भक्ती, गुरुवरली निष्ठा संपली, आणि गुरुचीही पहिलवानावरली निष्ठा संपली. निष्कारण जर आमची बदनामी होत असेल तर आम्हाला तुला काय करायचं, तुझ्या घरी जा, नाही तर हरियाणाला जा, नाही तर दिल्लीला जा, नाही 40 तालमी बदलून घरला जा, पेटी घेऊन. मग तुम्ही गुरुमंत्र काय देताल आजच्या जे तरुण पिढी असतील किंवा कुस्ती क्षेत्रात येऊ पाहणारे जे नवी पिढी असतील त्यांच्यासाठी तुम्ही गुरुमंत्र काय देचाल? आपल्याला लढतीला जर पोर असतेली त्या तालमीत, तर तोच एकलव्यानं कसं केलं, द्रोणाचार्याचा पुतळा केला जंगलात आणि शिकला, तसा त्या गुरुला मानूनच आपल्याला करायची आहे कुस्ती मेहनत. तोपर्यंत तिथंच कुस्ती मेहनत करायची, फार चपलीनं मारू द्या गुरुनं. कोणासाठी मारतो तो? आपण आपल्या भल्यासाठी मारतो. हा, जर तुम्हाला त्या तालमीत तुम्हाला लढत नाही मिळाली किंवा तुम्ही मोठे झाला, मग दुसरीकडं जावा किंवा दुसरा एखादा पहिलवान गुरुजी मानेल किंवा घरचा आणेल माणूस आणि तुमची कुस्ती मेहनत करायला. दुसरा पहिली प्रथा होती, दुसऱ्याचा पोरगा आणायचा, आपला पहिला पोरगा त्याच्या खांदं पळून निघत नाही तो पण त्याला खुराक द्यायचं, घरातल्या भावानं राहिलं, वडिलांना जाऊन लक्ष राखायचं, साधिक पहिलवानसारखं. तुमच्या आयुष्यातली अविस्मरणीय कुस्ती तुम्हाला आठवते का? कुस्ती आठवते ती घेऊ, कुस्ती ही अर्जित आहे. मी मारल म्हणलेल्या पोराला 1 मिनिटात मला मारलं, बबन वहिले पुण्याचं. हिरामन बनकर मला आला, राव बाबर कुस्ती आली आ बबन, कसं बबन मला मी नाही खेळत, हिरामन मला खेळ. आणि त्याला सवय होती, पठाला गेलं का हात उचलायचं आणि ढाक लावायची, माणसं तब्येतकडे बघायची, काय रावसाहेब मगरीची तब्येत आहे. आणि तो शब्द कानावर पडलेला होता, राव बाप्पा माझ्यापेक्षा मोठा आहे ते मला ऐकणार नाही. मी थोडा लोचच होऊन कुस्ती करायला गेलो, पठाला गेले गेले 1 मिनिटात कुस्ती मला मारली, लोक बघायला तोंडात बोट घाल. असा कुस्ती क्षण आहे, कुस्तीत आज हारला तर उद्या खेळता येते. मग चिडाचिडी बी होती कुस्तीत, हो तेव्हा दामू म्हणले पहिलवान आमच्या अगोदरचे, पण आम्ही त्यांच्या जोडीत आलोच, कपड्यावर आले विचारायला, काय झालं मगर पहिलवान, आता काय झालं, सगळ्या लाख 2 लोकांनी बघितलं काय झालं ते. हा चिडवायला आला, किस्सा एक मजेशीर, हा चिडवायला आला, काय झालं मगर साहेब, नेहमी कपडे ह्याने बी काढले होते आणि ह्याजीन बापमान्याची कुस्ती आली रेल्वेतल्या, त्याची माझी सुटली होती, बापमान्याला बाहेरले टांग लावायचं होते हात खिचून, 100% बाप मारतोय म्हणलं, रडत बसलो आता रडत कडला. कुस्ती गेली, कुस्ती गेली, कुस्ती गेली, कपडे बाजूला जाय त्याचं उघडात बसले, लागले दामाची कुस्ती. दाम पायाने काय माती उडवतोय, सूर्याकड काय माती फेकतोय, दंड काय मारतोय, कुस्ती लागली. कुस्ती लागल्याबरोबर बापून असं चौदंडी केली आणि केलं ते वडला हात
खांद्यावर घेतली, लावली बाहेर एका मिनिटात दामोच्युत. पण मगाचा डाऊट मला विचारलं काय झालं मगर पहिला, मी पळतच गेलो उघडा, काय झालं दामू पहिलवान काय झालं, दामू पहिलवान काय चिडाचिडू ऐकायला. असा प्रसंग असतो कुस्तीत. गंगावेश तालमीत किती वर्ष काढले तुम्ही? गंगावेश तालमीत 6 वर्ष तर काढली. 1 वर्ष उत्तरेश्वरला होतो पहिलवान, तिथले गेल्यानंतर आम्ही गंगावेशला आलो. आलो तो आपा कदम आपल्या भावाप्रमाणं, त्याचे आईवडील आपल्या आईवडिलाप्रमाणं, बहीण आपल्या बहिणीप्रमाणं, दोघं तिघं भाऊ भाऊ होतं. परिस्थिती जमतेनवच होती आप्पासाहेबाची, पण आप्पासाहेबाला घेऊन याच्याकडे फड फिरायला बागात तेवढंच पैसे. जेव्हा भावाचे मित्र मिळाले महाराष्ट्रात, तिकडं दोंडला अर्जुन काळे म्हणून कोरेगावचा मिळाला, त्याच्या घरी जाऊन महिनाभर राहायचं, पैसेच नव्हतं. रघुनाथ पवार महाराष्ट्र केसरी तिकडं जायचं शिरूरला, हिरामण बनकर ती दुसती, पैसे मिळवायसाठी फिरायचं. आजकाल रोज कुस्त्या लागतात, त्यावेळेला कुस्त्या लागत नव्हत्या. एकूणच तुमच्या कुस्ती क्षेत्राचा कालावधी किती वर्ष? कुस्ती मेहनत जर करणारा असला तर 40 वर्षापूर्व स्टॅमिना राहतो असं माझं मत आहे. लग्न होऊन सुद्धा कुस्ती मेहनत करायची ते आपल्याकडे प्रथा आहे. लग्न झालं का गळ्यात दोरखंड बांधल्यासारखं असतं, आणि विषयावर विषय ते दुसरा विषयच नसतो कुठला. त्यामुळं आपलं पहलवान की लवकर बाद होती लग्न झाल्यावर. तसं म्हणायला गेलं तर आमच्या इथं एक महादेव बंडगर म्हणून मसवडचे पहलवान होते. आमचे भाऊ तिथं लढायला जायचे, त्याच्यात राहायचं. तर मुलं झाल्यावर मोठा बिनजोड पहलवान झाला. मसुमनवाडीचा बाबू मुलं झाल्यावर बिनजोड फिरणारा पहलवान झाला. गंगावेश नंतर तुमची ती गंगावेश शेवटचीच तालीम? शेवटचीच तालीम माझी, माझ्या घरीच आलो मी. हा, आणि घरी आल्यानंतर ही तालीमच बांधली. लग्न झालं माझं, आई वडील आई होती, वडील वारले. माळशिरस मध्ये निमगाव मध्ये महाराष्ट्र केसरी ही तालीम तालमीची तुम्ही स्थापना केली. होय. नंतर ना तुम्ही असे बरेचसे पट्टे तयार केलात तुमच्या तालमीत, बरेचसे असे शिष्य घडवलात, जसे की 1988 महाराष्ट्र केसरी, छोटा रावसाहेब मगर असू देत, नाना, पुन्हा सर्जेराव दाजी चौरे. सर्जेराव चौरेचे आम्ही इंटरव्ह्यू घेतले, त्यांनी पण तोंड भरून कौतुक केलं. काय म्हणजे कसं मुलांना त्यावेळेस तुम्ही घडवत होता, ट्रेनिंग देत होता? काय सांगायचं, माझं लग्न झालं, वडील वारल्यानंतर करू केलं लग्न. मंडळी लहान होती, मग तालीम ते भाऊ आमचे सरपंच झाले, तालुका पंचायत झाले, डायरेक्टर झाले. ते खेळत असताना गावाच्या मारुतीच्या देवळाच्या उजव्या उजव्या बाजूला तालीम बांधायला त्यांनी हौद बांधला, सगळं झालं. पण त्यावेळेस गावाचे कार्यकर्ते जरा वेगळे होते, आणि गावात आमचा वडील बलवान होते, त्यांची गँगच बलवान होती. आहे ना, म्हणजे हे बी पोरं बलवान होते, आपण सांगितलं मार्केटच्या जवाबजवळ तालीम बांधत नसते, म्हणून तालीम तिथं बांधू दिली नाही. त्यामुळं आमच्या वस्तीवर पहलवान पहलवानकी केली, तालीम आपली कोडाची करून. लग्न झाल्यानंतर तालीम बांधायला सुरुवात केली. तालीम बांधायला सुरुवात केल्यानंतर असं बाहेर एक माळशिरसला तालीम होती थोडीशी, अकलूला काय कोणी जात नव्हतं तालमीत. मग हिथं तालीम बांधल्यावर जी पोराचा ओघ जी लागला, 100 पोरं तिथं यायला लागली. खेडेगाव आहे, दूध मस्त, तूप मस्त, मटण चांगलं, आणि बसाय उठायचं ठिकाण झालं तालमीतलं, गावातल्या दापाच कुस्तीप्रेमी माणसाचं. त्यामुळं पोरं बी धबधबा होत, आणि कुस्ती मेहनत करून कोणाला शिकारीला जायचं असेल, त्यांनी जावा चक्कर मारून. हा नंदीवाला जे आला आमच्यात रावसाहेब पवार सगळ्याच्या अगोदर चांगला पहलवान, त्याच्यावर विठ्ठल गावाने आला पहिला झुट, ते इथं हाताने स्वयंपाक करत आणि मला शेतात मदत करू लागायचं. मी धुळा संध्याकाळी झोपायच जेवण करून, सकाळचं कुस्ती मेहनत करायची त्यांच्याबरोबर. मंडळी लहान होती त्यावेळेला, आणि जाय शेतात बघायचं शेत कुठं गडे आहेत, कुठं दारी धरायची आहे ती. हां, आम्ही काय कोण आहे की तुम्ही
दार धरून होय वेळात वेळ काढून पोरं म्हणजे इतके घडवले तू ऍक्च्युली महाराष्ट्र केसरीच केले का पट्ट्या होय 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 कसं तुम्ही म्हणजे मॅनेज करत होता अहो दार धरून काय माहितीये का इथं दोन पोरग होती इकडं माझा नांबूचा दादा इकडं जनार्दन दादा भारत ही मला करू घरी म्हणल्यावर दादा म्हणले आपण ज्याला मळा करायला लावलाय हिथं शेती कमी आहे 15-16 एकर बागात आहे हे आम्ही वरकडे रानात भिजायचे आमच्या तिथंच बसायला तिकडंच करायला म्हणून ही मी खेळत असताना बांधलं होतं भाव गेला पुतण्या गेला वडील गेला आई गेलं सरपंच केली एक सून दादांची एकत्र राहू म्हणल्यावर आलं त्याला 5 पोर आहे तिथं बाबांना गेलेलं जरा म्हणले असेल ना गो एकत्र म्हणल्यावर मी आपला नवरा बायको पोर घेऊन इथं आलो राहायला तिकडं गडी ठेवले 2-3 तिकडे 50 एकर बाग आहेत आम्हाला तर कुस्त्याला पोरं घेऊन गेलो पोरं महाराष्ट्रात जायचं संध्याकाळी पोरं झोपलेली बघायची आपण ह्या पोरापाशी यायचं ह्या पोरासनी मी पाणी दिलं माझ्या मोटरीचं दोघा पोराला माझी दार ह्या 15 एकरातली दिवसभर त्यांनी धरायची आणि रात्रीचं मी आल्यावर त्यांची दारी धरायची ती काय मला दारी धरू देत नव्हती पोरं तेवढी लाईट 24 तास होती आम्ही धरतो आपा झोप झोपायचं पहाटेचे 4 वाजला का चालत कधी तालमीतल्या पोरापाशी झोपायचं दारा भिजवायचं बंद झालं का पोरं ताणायची उठवायची लपून बसायचं पोराला पायतान फेकून मारायचं काय काय म्हणायची आमचा लक्ष्मण करलेली सर्जीरावला म्हणायचा त्या शाहू महाराजाला कुठल्या भाषेत आपण शिव्या द्यायच्या का असली कुस्ती म्हणत असते रोजच पळायचं रोजच पळायचं रोजच पळायचं आणि तुमच्या गाडीचा आवाज आल्यावर हा मुलं धपकायची होय पळायची धडधडधडधडधड वाजत त्या दरवाज्यातनं ह्या दरवाज्यातनं जाऊन संडास नेऊन मी बुलेटवरनं उतरोच तरी मेहनतीला सुरुवात असायची 4-4:30 म्हणजे एवढं आदरयुक्त तेवढ्या पुरतं दर कायम काय तो तुमचं माझं भांडा नाही का तेवढ्या पुरतं मेहनती पुरतं सगळ्यांनी खाया प्या झाल्या का कुठला तरी एखादा जोक सांगायचा हसवायची आणि मग कोणाला शिकारीला जायचं असलं तर चला मी पण येणार 4-2 600 मारायचे मोठं पात्याला कुठनं तरी आणायचं कालवण मला 7 वर्षाचा माहिती अनुभव मी कालवण करणार सगळ्यांनी खाय आप्पा तुमच्या टायमाला मोबाईल नव्हते एवढे काय नव्हते आताची जी मुलं आहेत मोबाईल वापरतात आणि खास करून त्यांचा तालमीत दुरुपयोग होतो त्याबद्दल तुम्ही कसं मत मांडचाल तुमचं मोबाईल वापरायला पाहिजे की नाही हा अवश्य 21-22 शतक चालू आहे तंत्रज्ञानाचा उपयोग करायलाच पाहिजे पण त्याचा दुरुपयोग तालमीत होताना दिसतो त्याबद्दल काय बोलतो नाही माहिती आहे काय माहिती आहे का परिस्थिती अशी झालेली आहे की मोबाईल असावा जगाचं ज्ञान मिळते रेडिओच्या ऐवजी बातम्या ऐकायला मिळते ते रेडिओच्या ऐवजी गाणे ऐकायला मिळते ते हे करण्यापेक्षा पहलवान आकर्षला जातोय कोण कोणाच्या मागं पळतोय कुठली नटी पुढं पळती कुठली मुलगी कुणी पळवून नेली ह्याच्याकडचे तो 24 तास त्या मोबाईलवर हेच बघायचं आणि ह्यामुळं एकदा वाटतं मोबाईलमध्ये लक्ष घालू नये असं वाटतं पण दुसरं वाटतं आता दुसरं साधनच नाही ते फोन करायचं होतं हॅलो हॅलो ती बंद झाला आता मोबाईलवरनं करायचं मोबाईल असणं जरूर आहे पण त्याचा कितपत उपयोग करायचा ते पहिलवानी ठरवलं पाहिजे सदगाळी झोपलाय वळकटीतनं गाणं असतं हळूच वळकट अंगावर तोंडावर घेऊन शेणी गाणं असतंय कानाला आवाज वाट बारके आवाज हे नको आहे मोबाईल मोबाईल असावा काय कुठ कशासाठी असावं जगाचं ज्ञान मिळतं काय चाललेलं ऐकायला मिळतं संवाद साधता येतो एकामेकाशी एवढ्यापुरता मोबाईल बास ह्याच्यापेक्षा फाजील मोबाईल नको 1988 महाराष्ट्र केसरी रावसाहेब नाना मगर तुम्ही घडवला हो काय बोलचाल त्यांच्याबद्दल काय बोलायचं मध्ये गुर राखणारा पोरगा होता पण रावसाहेबचा थोरला भाऊ दादाबरोबर 24 तास परिस्थिती सगळ्याच्यात चांगल्या नव्हत्या आमच्यात सुद्धा नव्हता शर्ट फाटल्याला शर्ट फाटल्याला शर्ट आहे पण तव बांधल्यावनी छाती होत्या
तसं रावसाहेबची परिस्थिती नव्हती, पण रावसाहेबचे थोरले भाव नानासाहेब दादाबर असायचे डायरेक्टर, आमचे भाऊ झाले, व्हाईस चेअरमन झाले, एकनिष्ठ 24 तास. मग रावसाहेब गुरु राखायला लागल्यावर त्याला कुल्या म्हणायचे, दोन्ही पाऊल असे त्याची पडायची, म्हणून गावात त्या पोर त्याला कुल्या कुल्या म्हणायचे. आणि मग त्या रावसाहेबचा एक दुसरा भाऊ सुरुवातीला गुलाब म्हणत, गुलाब मगर अतिशय खवाट कुस्ती करणार, शरीर त्यांची लोखंडासारखे हो, कातडं धरलं तरी डाव मारणार. कोण? गुलाब. त्याने आपली लवकरच बास केली तालमी. मग रावसाहेबला तालमीत आणलं नानसाहेब दादांनी, आणल्यावर आपलं असू दे, ह्या दूध डेअरीत, ह्या दूध डेअरीतलं एक लिटर बद दूध द्या, त्या डोरीत लिटर द्या, चांगलं झालं. त्याला जे व्यंग होतं पाय वाकडं थोडंसं, ते मेहनत मारून हे करून चांगलं झालं. त्यावेळेला रावसाहेब नंदीवाला चांगला पहिला सगळ्याच्या अगोदरचा चांगला. त्याच्यानंतर सर्जेराव आला, दत्ता सरडे आला, लक्ष्मण कर्वे आला, रामा मदने आला, ताना बोडरे तर सगळ्यात चांगला, 68 किलो वजन पण ऑल इंडिया चॅम्पियन, मिलिटरीत गेला तो त्याच्यात. मग ही पोरं एकामेकाला लढतीनं, सर्जेराव आला, आमची मामाच्या तिकडली आली, प्रल्हाद किचे आला, गोरखिचे आला, तुकारामदेव कते आला, आप्पा जगदाळे आला, हे पोर 100 बरोबर जमा झाल्यावर ह्याच्यातनं लोकांड निवडून निघालं छोट्या रावसाहेब. 3-3 चर्चांवर लढायचं, सर्जेरावर लढायचं, कर्ल्यावर लढायचं, त्याला वगैरे काढायचं. माझ्या पकडीनं नंदीवाला चांगला झाला, नंदीवालीच्या पकडीनं रावसाहेब चांगला झाला, रावसाहेबच्या पकडीनं सर्जेराव चांगला झाला, सर्जेरावच्या पकडीनं लक्ष्मण चांगला झाला, एका चढीत एक, ह्यांच्या पकडीनं जगदाळे चांगला झाला, लहानातनं मोठा झाला, ह्यांच्या पकडीतनं दत्ता सरडे करमळाचा उपसभापती तो चांगला झाला. ईर्ष्या होती, पैसे मिळवून देत होतो, फडावर नेऊन थोडंफार काय असाला. जाता जाता आपण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या गुरुवर्यांबद्दल, वस्तादबद्दल, आईवडिलांबद्दल कसं मत मांडचाल? अहो त्यांना मी माझ्या आईला वडिलाला देवाप्रमाणेच मानलं पाहिजे, ते त्याने आपल्याला घडवले, आपल्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस उदरात सांभाळलं, आपला जन्म झाला, वडिलांनी मायेनं आपल्याला उचलून घेतलं, आईनं मायेनं मुखं घेतलं, भावानं उचलून माझा भाव आहे म्हणून मटामटा मुखं घेतलं. त्यांचं ऋण कुठं आपण जवानीत आलो तर ते फेडलं पाहिजे, त्यांना आपण देवच मानलं पाहिजे. हे होते म्हणून मी आहे, हे होते म्हणून मी आहे. आणि माझ्यावर एवढं भरभरून प्रेम केलं महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमाने. माझा स्वभाव असा आहे, दुसऱ्याला हसवायचं, नाराज असलेल्या माणसाला हसवायचं, त्याच्या घरातलं व्हायचं मी. मला बी एक भाव, आम्ही दोघं भाऊ भाऊ, 3 बहीण. गंगावेस तालमीत होतात, बिराजदार मामांच्या सान्निध्यात होतात, दीनानाथ सिंह यांना हिंद केसरी त्यांच्या सान्निध्यात होतात, पुन्हा गणपत खेडकर यांच्या सान्निध्यात होतात, त्या आठवणीला उजाळा दिलात. तुमची कुस्तीची कारकीर्द काय होती, कुस्तीचा जीवन प्रवास काय होता, ह्यावर आपण आपल्या पैलवान कट्ट्यावर तुम्ही येऊन सर्व व्यक्त झालात, मांडलात, आणि इकडे माशिरसला येऊन निमगावला महाराष्ट्र केसरी तालीम उघडली, तिथे भरपूर असे पट्टे तयार केले तुम्ही, असेच तुम्ही करत राहा अजून. आमच्याकडून आणि आमच्या टीमकडून तुम्हाला भावी वाटतं शुभेच्छा.